नमस्कार, मी रश्मी. एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. वाराणसीत शक्ती प्रदर्शन करत पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या उपस्थितीत मोदींनी उमेदवारी अर्ज भरला. मी वाराणसीतील जनतेचा आभारी आहे, त्यांनी मला 5 वर्ष भरभरून आशीर्वाद दिले. गुरुवारी झालेला भव्य रोड शो फक्त काशीमध्येच शक्य आहे, असंही यावेळी मोदी यांनी म्हटलं. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला गुजरातमधील बलात्कार प्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. नारायण साईच्या शिक्षेबाबत न्यायालय 30 एप्रिलला निर्णय देणार आहे. सुरतमध्ये राहणाऱ्या 2 बहिणींनी नारायण साई आणि आसाराम बापू यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्या प्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने नारायण साईला दोषी ठरवलं आहे. भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखणे हा काँग्रेसचा गेम प्लॅन नसून 2002 मध्ये उत्तर प्रदेशात सत्ता मिळवणं हे त्यांचं मुख्य लक्ष असल्याचं समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटलंय. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष आणि देशहितासाठी जगाचं बलिदान दिलं, असंही अखिलेश यांनी एका मुलाखतीत म्हटलंय. अहमदनगर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय याने भाजपमध्ये प्रवेश करत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवली, त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. विखे पाटील यांचा राजीनामा काँग्रेसने स्वीकारलाय. तसेच नगरची जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने गुरुवारपासून महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. लष्करातील मिलिटरी पोलीस विभागासाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांना लष्करात भरती करून घेण्याची घोषणा केल्यानंतर 4 महिन्यांनी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लष्कराने यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली असून भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज भरता येणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 8 जून असणार आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई येथील दाऊदच्या बहिणीच्या एका फ्लॅटचा लिलाव 1.80 लाख रुपयांना झाला होता. त्यातच आता दाऊदच्या मुंबईसह खेड येथील मालमत्तेचा लिलाव हा केला जाणार आहे. अँटी स्मगलिंग एजन्सीद्वारे हा लिलाव केला जाईल. पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा आज जामीन अर्ज लंडन कोर्टानं फेटाळलाय. 24 मेला या प्रकरणी पुढील सुनावणी होईल. याआधी 29 मार्चला लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टानं नीरव मोदीचा आज जामीन अर्ज फेटाळला होता. मोदीला जामीन मिळू नये यासाठी या तपास यंत्रणांनी कोर्टात अत्यंत दमदारपणे आपली बाजू मांडली. कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर ईडी आणि सीबीआयच्या संयुक्त पथकातील अधिकाऱ्यांनी अंगठावर करून विजयी मुद्रा दाखवत तसंच एकमेकांशी हस्तांदोलन करत आनंद व्यक्त केला. विमानवाहू युद्धनौका INS विक्रमादित्याला भीषण आग लागली आहे. या आगीत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय. या आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये. कारवार येथील नौदल बेसवर विक्रमादित्य जात असताना हा प्रकार घडला. यामध्ये लेफ्टनंट कमांडर TS चौहान यांचा मृत्यू झालाय. आग लागल्यानंतर लेफ्टनंट कमांडर TS चौहान गंभीर जखमी झाले, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुणे लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पुणेकरांना विजेच्या लपंडावानंतर पाणी कपातीच्या दणक्याला सामोरं जाण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. हडपसर विधानसभा मतदारसंघात येत्या सोमवारी शिरूर लोकसभेसाठी मतदान होत आहे. या ठिकाणची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर 2 मे पासून पुणेकरांवर पाणी कपातीची वेळ येण्याची शक्यता बळावली आहे. भारत सरकार लवकरच सुरक्षा दलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं नवीन गाड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नक्षली भाग जम्मू काश्मीर आणि दुर्गम भागात तैनात करण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक सक्षम आणि सुरक्षित असणाऱ्या माइन प्रोटेक्टेड गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. यावेळी भाजपचे वायव्य दिल्ली मतदारसंघातील उमेदवार हंसराज हंस, केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आणि पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात वाराणसीमध्ये सपा बसपाच्या शालिनी यादव आणि काँग्रेसचे अजय राय निवडणूक लढवत आहे. याआधी वाराणसीमधून काँग्रेसकडून प्रियंका गांधी या निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली होती, पण काँग्रेसने नंतर अजय राय यांच्या नावाची घोषणा केली आहे. विधानसभा लोकसभेच्या निवडणुका 14 वेळा लढवल्या, एकदाही पराभव झाला नाही. पुढच्या वर्षी मला 80 वर्ष लागेल.
त्यामुळे पुढच्या पिढीला संधी दिली पाहिजे, आपण थांबलं पाहिजे. मात्र ते सांगतात की मी मैदान सोडलं. त्यांना एवढीच विनंती आहे की एकदा तरी मैदानात या, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचे आवाहन देऊन त्यांच्यावर शिरूरच्या सभेत जोरदार हल्ला चढवला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांमधील वक्तव्याला आणि ध्वनी चित्रफितींना भाजप तशाच प्रकारे उत्तर देणार असल्याने निवडणूक आयोगाने तपासून मगच ते दाखवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आयोगाकडे केली आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांना भाजपतर्फे येत्या शनिवारी 27 एप्रिलला उत्तर दिलं जाणार आहे. मनसेच्या खास ध्वनी चित्रफित शैलीत उत्तर दिलं जाणार असल्याचं विनोद तावडे यांनी जाहीर केलं. मात्र आता त्याला मिलिंद देवरा यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपाला देशभक्तीचा कोणताही चेहरा नाही, देशासाठी त्यांनी काहीच केलं नाही. या उलट काँग्रेसची परंपरा देशभक्तीची आहे. देशासाठी बलिदान देणारे केवळ काँग्रेसचे नेतृत्व आहे. भाजप आणि इतर जातीयवादी पक्ष देशाला घातक आहे. एकीकडे गुन्हेगारांना समर्थन आणि दुसरीकडे देशभक्तांचा अपमान, हे कोणत्या राष्ट्रभक्तीत बसते असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. ते धुळ्यातील सभेत बोलत होते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीनंतरही शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राज्यात एकही संयुक्त सभा झाली नाही. दुसरीकडे राहुल गांधी यांनी मुंबईत प्रचाराची नेत्यांची विनंती मान्य केली नाही. काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे आल्यावर पहिलीच निवडणूक असल्यानं दोन्ही नेत्यांची संयुक्त सभा व्हावी असे प्रयत्न झाले, पण पवार आणि राहुल यांची संयुक्त सभा झाली नाही. पवार यांना राहुल यांच्याबरोबर व्यासपीठावर जाणं योग्य वाटलं नाही, त्यामुळे संयुक्त सभा होऊ शकली नसल्याचं समजतंय. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने स्थानिक बिग बॅश लीग स्पर्धेतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. वॉटसन बिग बॅश लीग मध्ये सिडनी थंडर संघाचा कर्णधार होता. मात्र आपल्या परिवारासोबत वेळ घालवता यावा यासाठी आपण निवृत्ती घेत असल्याचं वॉटसनने जाहीर केलंय. 37 वर्षीय वॉटसनने सलग 4 वर्ष सिडनी थंडर संघाचं प्रतिनिधित्व केलंय. एव्हेंजर्स एंड गेम हा चित्रपट अखेर प्रदर्शित झालाय. भारतात या बहुचर्चित चित्रपटाची ऍडव्हान्स तिकीट बुकिंग सुरू झाली होती आणि प्रत्येक 18 सेकंदाला एका तिकिटाची बुकिंग सुरू होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 1200 कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यावरून सुपर हिरोच्या चाहत्यांची क्रेज आपल्याला पाहायला मिळते. एव्हेंजर्स सिरीजचा शेवटचा भाग एव्हेंजर्स एंड गेम आज भारतात प्रदर्शित झालाय. निवडणुकीची रणधुमाळी, कार्यकर्त्यांनी केलेला प्रचार, निवडणुकीचं राजकारण आणि या साऱ्यांमध्ये खुलणारं दोघांचं प्रेम, या साऱ्यावर आधारित चित्रपट सागर नुकताच प्रदर्शित झालाय. सागर म्हणजे प्रेमाला फुटलेली नवी पालवी. मात्र राजकारणामुळे या प्रेमाचा केलेला अंत आणि त्यानंतरही एखाद्या पक्षाचं तिने केलेलं नेतृत्व या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलंय. निवडणुकीचा काळ, नवीन युवा नेतृत्व हे सारं या चित्रपटामध्ये मांडण्यात दिग्दर्शक मकरंद माने यांना यश आलंय. वर्ल्ड कप टीम मध्ये निवड न झालेला भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे नव्या टीम कडून खेळणार आहे. इंग्लंड मधला काउंटी क्लब हॅम्पशायरने अजिंक्य रहाणेशी करार केलाय. हॅम्पशायर कडून खेळणारा रहाणे हा पहिला भारतीय खेळाडू आहे. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर रहाणेने हॅम्पशायर कडून खेळण्याचा निर्णय घेतला. व्हिसा मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली तर रहाणे मे जून आणि जुलैच्या सुरुवातीला काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे इथेच सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.